आपण जेवढे जास्त लोकल आताच उल्लेख झाला की तेवढे अधिक ग्लोबल अशी परिस्थिती आज आपल्याला बघायला मिळते. म्हणून हे शतक काच तर आपण विचार केला, हे शतक विज्ञान तंत्रज्ञानाचं शतक आहे, संगणक युगाचं शतक आहे, माहितीच्या स्फोटाचं जागतिकीकरण उदारीकरण आणि जागतिकरणाचं ध्यासाचं शतक म्हणून या शतकाकडे आपण बघतोय पाहतोय. खासगीकरण आलं, उदारीकरण आलं आणि त्यामुळं जागतिक पातळीवर ते विचार जो आहे ते विचार व्हायला प्रक्रिया व्हायलाच प्रारंभ झालेला आहे. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी सॅम पित्रोदय यांच्या नेतृत्वाखाली संगणीकरण आणि दूरसंपर्क क्रांतीचे मुहूर्त मेळ रोवून एक देशाच्या नव्या वाटचालीला सुरुवात केली. माजी पंतप्रधान नरसिंह राव यांच्या सरकारने राजीव गांधीचं जे खुलं आर्थिक धोरण जे आहे हे धोरण पुढं रेटण्याचं काम पुढं नेण्याचं काम त्यांनी केलं. सन 1991 मध्ये तेव्हाचे जे अर्थमंत्री होते, आजचे पंतप्रधान तेव्हा अर्थमंत्री होते, त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेची दारं जागतिकरणाच्या अनुषंगानं खुली केलेली आपल्याला बघायला मिळतात. परकीय गुंतवणुकीस प्रोत्साहन अशा विविध मार्गाने देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देण्याचं काम त्यावेळेच्या सरकारने केलेलं होतं. या आर्थिक बदलाबरोबरच पाश्चात्य जीवन मूल्य निश्चितपणानं हे भारतामध्ये रुजायला प्रारंभ झाला. ही जीवन मूल्य फक्त इथं रुजली अशीच नाही तर या जीवन मूल्याबरोबर एक आकर्षक मोहमयी अशा स्वरूपाचं एक दुनिया इथं निर्माण व्हायला प्रारंभ झाला. आणि मानवी जीवनाचा एक चेहरा मोहरा आज बदलायला प्रारंभ झालेला आहे. वेगाने होणारं तांत्रिक आणि यांत्रिक प्रगती बरोबरच आपण आज पाहतोय की सांस्कृतिक विचारामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये बदलही व्हायला जागतिकरणाच्या पातळीवरती प्रारंभ झालेला आहे. त्यामुळे समाजासमोर समस्यांचं विविध स्वरूप आज निर्माण होत आहे. प्रसार माध्यम असतील, राजकर्त्यांचं धोरण असेल, अशा अनेक बाबींच्यामुळं आज लेखकांच्या समोर नानाविध अशा स्वरूपाची आव्हाने आज निर्माण झालेली आहेत. एकीकडे आपण पाहतोय की आम भारतीय स्थित्यंत्राची गोड फळ चाकत असताना लेखकांना मात्र अनेक आव्हानांना सामोरे जावं लागत आहे. ती आव्हाने केवळ लेखकासमोरच नाही तर मराठी संस्कृती असेल, मराठी माणसं असतील, मराठी अस्मिता असेल, मराठी शिकवणारे अध्यापक असतील किंवा विद्यार्थ्यांच्या समोर सुद्धा जागतिकीकरणामुळे अनेक अशी आव्हाने आज निर्माण झालेली आहेत. याचं कारण वेगळं आहे, समोर सप्रेसर बसलेले आहे. मी इंग्रजीचा मुळीच दुस्वास करणारा माणूस नाही, कारण यशवंतराव चव्हाणांचा मी अभ्यासक आहे. यशवंतराव चव्हाण थ्री लँग्वेज फॉर्म्युला मानलेला होता, मराठी बरोबर हिंदी, हिंदी बरोबर इंग्रजी आलंच पाहिजे. पण आज आपण पाहतोय इंग्रजी जीवनशैली आणि इंग्रजी अंधानुकरणाचं वेड जे आहे, वेद मोठ्या प्रमाणामध्ये आज महाराष्ट्रामध्ये निर्माण झाल्याचं चित्र आज आपल्याला बघायला मिळत आहे. याच दुसरं कारणही आहे की मराठीमध्ये दर्जेदार असं साहित्य निर्माण होत आहे का, हाही प्रश्न या अनुषंगानं माझ्या मनामध्ये निर्माण होत आहे. याचबरोबर थोरात सरांच्यासारखी अपवाद अशा परिस्थितीमध्ये काही समीक्षा लिहिणारी माणसं आहेत, नाही असं नाही, पण आमची समीक्षा पद्धती आज क्लिष्ट अशा स्वरूपाची झालेली आहे. किंबहुना शासन व्यवहार असेल, न्यायालय असेल आणि एकूण जीवन व्यवहारात वापरलं जाणार मराठी भाषेत स्वरूप जर आपण पाहिलं तर चित्र वेगळं आपल्याला बघायला मिळते की वाचन संस्कृतीची उदासीनता हे प्रामुख्याने कारण या अनुषंगाने आपल्याला जाणवत आहे. आणि म्हणून आपल्या एक लक्षात येतं की मराठी भाषा एक प्रभुत्वाचा अभाव जो आहे तो अभाव जागतिकीकरणाच्या संदर्भामध्ये मला सांगता येईल. परकीय भाषाचं आक्रमण आणि आकर्षण
मोठ्या प्रमाणामध्ये आज निर्माण होत आहे. कला संगीत यातील वाढती आव्हाने ही या अनुषंगाने आज निर्माण झालेली आहेत. आणि म्हणून मराठी भाषेच्या संवर्धनाच्या बाबतीत भविताव्याच्या बाबतीत आज वेगळे प्रश्न लेखकांच्या समोर आ वासून उभे राहिलेले आहेत.